तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि जी के गुरुजी या चॅनेलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आणखी बी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीसमध्ये पोलीस आयुक्त मुंबई शहर येथे सर्वात जास्त वॅकन्सी आहेत पोलीस शिपायच्या तर टोटल वॅकन्सी आहे सात हजार शहात्तर तर बघा विद्यार्थी मित्रांनो या जागेवर मिरिट कसं लागेल हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी ग्राउंडला फोर्टी फाईव्ह प्लस आणि लेखीला नाईन्टी प्लस आहेत त्यांनी पोलीस भरती दोन हजार बावीसमध्ये कुठेही जरी फॉर्म टाकला तरी त्यांची टोटल विद्यार्थी मित्रांनो एकशे पस्तीस प्लस येते त्यांची जागा फिक्सच आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फॉर्म कोठेही टाकू शकता ज्यांची टोटल एकशे पस्तीस प्लस आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या एकशे तीस प्लस एकशे तीस प्लस म्हणजे एका प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ग्राउंड लेखी मिळून एकशे तीस प्लस घ्या जे दुसरे जिल्हे आहेत की म्हणजे पुणे शहर पुणे ग्रामीण ठाणे वसई विरार या जिल्ह्यामध्ये हजाराच्या आसपास पाचशे सातशेच्या आसपास वॅकन्सी आहेत विद्यार्थी मित्रांनो तेथे ते एकशे तीस प्लस टोटल असे ज्याचे आहे त्यांनी तिथं फॉर्म जरी टाकला तरी त्यांचं सिलेक्शन होण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचे एकशे तीस प्लस नाहीत आणि एकशे पंचवीस प्लस नाहीतर एकशे वीस प्लस ज्यांचा स्कोर येतो आहे त्या विद्यार्थ्यांनी मुंबईला फॉर्म करा विद्यार्थी मित्रांनो मुंबई येते तुमचा फॉर्म टाका तुम्हाला शंभर टक्के म्हणजे चान्सेस असतील तुमचे बसण्याचे कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जागा पाहू शकतात की मुंबईला टोटल जागा सात हजार शहात्तर आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो कास्ट तर प सर्व विश्लेषण तर दिलेलंच आहे तुम्हाला जर हे कास्टवाइज विश्लेषण पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याला किती वॅकन्सी आहे कॅटेगरी आहेत हे सर्व मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगेलच त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा आणि सांगा की कुठल्या जिल्ह्याचा तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे आणि लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो आपले वीस डिसेंबरपासून ग्राउंड स्टार्ट होतील किती वीस डिसेंबर वीस डिसेंबरपासून ग्राउंड स्टार्ट होण्याचे चान्सेस आहेत जर भरतीला स्थगिती आली म्हणजे जे डबल फॉर्म भरण्यासाठी जे आंदोलन चालू आहेत आंदोलन चालू आहेत निवेदन चालू आहेत ते जर मान्य झाले तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भरतीला थोडी डेट वाढून भेटेल म्हणजे फॉर्म डबल सबमिट होतील सुधारणा होतील आणि आपले फॉर्म भरले जातील एका जागेवर शक्यतो हा निर्णय योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो की विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये विद्यार्थ्यांना दोन तीन जागेवर फॉर्म भरता यावे एके पदासाठी पण निर्णय काय येतोय त्याच्यावर डिपेंड आहे की पोलीस भरती दोन हजार बावीसमध्ये काय होईल आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही त्या गोष्टीचा जास्त विचार करू नका भरपूर वॅकन्सी आहेत तुम्ही अभ्यास करा ग्राउंड करा तुमची जागा फिक्सच होणार आहे जे विद्यार्थी कष्ट करतात त्यांना फळ भेटल्याशिवाय राहत नाही तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की मेगा भरती आहे जागा भेटलीच पाहिजे आणि मुंबई जिल्ह्याला असेच विद्यार्थी वाम करा की ज्याचे टोटल एकशे तीस एकशे पंचवीसच्या आसपास आहे कारण की त्याच्या पुढचे विद्यार्थी तर कुठल्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म जरी त्यांनी टाकला तरी त्यांचं सिलेक्शन से होणारच आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीसमध्ये तुम्ही दुसऱ्या गोष्टीचा विचार करू नका आणि विद्यार्थी मित्रांनो अभ्यास एकदम फर्स्ट क्लासमध्ये चालू ठेवा आणि आपल्या चॅनलवर सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला एक विसरू नका आणि व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आणि आपल्या जी के गुरुजी टेलिग्रामला बी सर्वांनी जॉईन व्हा तेथे सर्व पी डी एफ वगैरे अपडेट्स सगळं भेटत राहील तुम्हाला तर